नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. सकाळच्या बातम्यांमध्ये सुरुवातीला बातमी आहे ओमायक्रॉनची. कारण कर्नाटक आणि गुजरात या राज्यांनंतर आता महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉनची एंट्री झाली आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या चिंतेमध्ये भर पडली आहे. आफ्रिकेतून मुंबईमध्ये आलेल्या तरुणाला ओमायक्रॉनची लागण झालेली आहे. तर 2 दिवसांपूर्वी कर्नाटकामध्ये ओमायक्रॉनचे 2 रुग्ण सापडले होते, त्यानंतर देशाची चिंता वाढली होती आणि केंद्र सरकारनं देशासाठी अलर्ट जारी केला होता. त्यानंतर गुजरातमधील जामनगरमध्ये ओमायक्रॉनचा रुग्ण सापडला आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या डोंबिवलीमध्ये सुद्धा. अर्थात ही बातमी राज्याची चिंता वाढवणारी आहे, कारण कर्नाटक, गुजरात यानंतर महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉनची एंट्री झाली आणि दक्षिण आफ्रिकेतून मुंबईमध्ये आलेल्या तरुणाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. मुंबईमधून हा तरुण डोंबिवलीमध्ये गेला. 33 वर्षांचा तरुण आहे. त्याच्यावरती डोंबिवलीतील कोरोना वॉर्डामध्ये उपचार सुरू आहेत. मुंबईतून रुग्ण कारनं डोंबिवलीमध्ये गेला आणि रुग्णांसोबत असलेल्या जवळच्या सर्व प्रवाशांची टेस्ट करण्यात आली आहे. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. 33 वर्षीय एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आणि त्याला ओमायक्रॉन या व्हेरियंटची लागण झाल्याचं समोर आलंय. तर महाराष्ट्रातल्या या ओमायक्रॉन बाधित रुग्णानं नेमका कसा कसा प्रवास केला आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. दक्षिण आफ्रिकेतून केपटाऊनहून तो प्रवासी दुबईला गेला. विमानानं दुबई प्रवास केला. दक्षिण आफ्रिका ते दुबई आणि दुबईतून त्यानं दिल्लीपर्यंत विमानानं प्रवास केला. जो डोंबिवलीमध्ये रुग्ण ओमायक्रॉनचा सापडला त्यानं दिल्लीमधून मुंबईपर्यंत प्रवास केला आणि मुंबई विमानतळावरून त्यानं कारनं डोंबिवलीपर्यंत प्रवास केला. तर या ओमायक्रॉन बाधित रुग्णासोबत एकूण किती प्रवासी होते हे देखील पाहूयात. अति जोखमीतले म्हणजे हाय रिस्क मधले एकूण 12 प्रवासी होते, त्याच्या क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये आले होते. तर कमी जोखमीतले एकूण 23 प्रवासी म्हणजे लो रिस्क मधले 23 प्रवासी आणि विमानातले सहप्रवासी एकूण 25 होते. आणि ही व्यक्ती ज्या वेळेला त्याच्या घरी गेली त्याच्या कुटुंबियातील सगळ्यांची टेस्ट करण्यात आली, या सगळ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. ही व्यक्ती फक्त कोरोना पॉझिटिव्ह आहे आणि ते देखील ओमायक्रॉन या व्हेरियंटची लागण झाली आहे. सध्या पालिकेच्या विलगीकरण कक्षामध्ये कोविड वॉर्डमध्ये त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. तर डोंबिवलीमध्ये आढळलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णावरती उपचार सुरू असल्याची माहिती आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दिली आणि परदेशातून आलेले 6 जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती सूर्यवंशी यांनी दिली. सर्वांना कोरोनाची सौम्य लक्षणं असल्याचं सुद्धा आयुक्तांनी सांगितलंय. केपटाऊनहून दुबई मार्गे दिल्ली मार्गे डोंबिवलीतील एक नागरिक जे इथे आले होते त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता आणि त्यांचा आता जिनोम सिक्वेन्सिंगचा पण रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे सर्वच हाय रिस्क आणि लो रिस्क कॉन्टॅक्टचं आपण त्याच वेळेला इमिजिएटली टेस्टिंग केलं होतं, ते सर्व निगेटिव्ह आले आहेत. तर ओमायक्रॉन रुग्णाची प्रकृती ही स्थिर आहे. ताप आणि खोकल्याची त्याला सौम्य लक्षणं दिसली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तशी माहिती दिली आहे आणि सोबत असलेल्या सर्वांचे रिपोर्ट त्याचे निगेटिव्ह आलेले आहेत. या रुग्णावरती योग्य उपचार सुरू आहेत असं राजेश टोपे म्हणाले. नेहमीचे लक्षण आहेत अशा लक्षणांच्या अनुषंगाने त्यांची जी काही तपासणी झाली आणि या तपासणीच्या मध्ये तो कोविड पॉझिटिव्ह आढळला. त्यांची जनुकीय तपासणीच्या दृष्टिकोनातून कस्तुरबा गांधी हॉस्पिटलमध्ये जे नमुने देण्यात आले होते त्याचा रिपोर्ट आज आलेला आहे आणि त्यामध्ये SG ॲब्सेंट असल्या कारणाने ते ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आहेत असं निष्कर्ष आणि असा रिपोर्ट त्या ठिकाणी आले.